नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मी जाधव। आज मी तुम्हाला शुभ प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या झेंडू फुलाची माहिती सांगणार आहे। खेडेगावात डोंगराच्या कडेकपारीत गवताच्या पानातून हळूच डोकावणारा झेंडू मखमल या नावाने खेडेगावात ओळखला जातो। शाळेत दसऱ्याच्या दिवशी पाठीपूजनाच्या वेळी पाठीची शोभा वाढवतो व बालकाच्या मनात तुमच्यावर सरस्वतीचा वरदच राहील असे हळूच सांगून जातो। झेंडूला मनाला मोहणारा वास नसला तरी त्याचे स्वतःचे असे वेगळे अस्तित्व असून मन उल्लासित करणारा हा झेंडू अश्विन महिन्यातील घटस्थापनेपासून दिवाळीपर्यंत फुल बाजारामध्ये त्याचे आपल्याला ढीकच्या ढीक पाहायला मिळतात। दरवाजाचे सौंदर्य वाढवणारा हा झेंडू सोबतीला भाताच्या लोंब्या व आंब्याची पाने घेऊन चौकटी विराजमान होतो। झेंडू हा मूळचा मेक्सिकोमधील फ्रेंच अमेरिकन आफ्रिकन अशा त्याच्या अनेक प्रजाती आहेत। मेरीगोल्ड हे त्याचे इंग्रजी नाव। नाजूक फुलांच्या अनेक कवींनी लिहिलेले आहेत, पण झेंडू म्हटले की आचार्य अत्रे यांच्या झेंडूची फुले हा काव्यसंग्रह आठवतो। या गेंदा फुलाच्या हिंदी चित्रपटात गमतीशीर वापर केलेला आढळतो। फुल गेंदवान मारो लगत कले जेव्हा मे चोट हे एका हिंदी चित्रपट गीतातील गीत आणि ससुराल गेंदा फूल हे दिल्ली सिक्स या चित्रपटातील गीत। हम आपके है कौन या चित्रपटातील दीदी तेरा देवर दीवाना या गीतातून माधुरीला प्रपोज करण्यासाठी झेंडूच्या फुलाचा सलमानने वापर केला होता। भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्ताला खूप महत्त्व आहे। दसरा, दिवाळी, अक्षय तृतीया या सणांच्या वेळी व्यक्ती कितीही गरीब असली तरी श्रद्धेने झेंडूच्या फुलाचे तोरण चौकटीला लावते। सरस्वतीच्या व शस्त्रपूजेत झेंडूचा प्रामुख्याने वापर करतात। लहानपणी पाठीवर आकड्याची सरस्वती काढून त्यावर झेंडूची फुलं वाहिली व नमस्कार केला की सरस्वतीचा आपल्याला आशीर्वाद नक्की मिळणार असे वाटते। नवरात्रीपासून सणांची सुरुवात होते। सण घरगुती असोत का सार्वजनिक असोत, दुर्गा मातेच्या मंडपासमोर काढलेली रांगोळी, मंडपाची केलेली सजावट ह्या सगळ्यांनाच झेंडूची फुलंच वापरली जातात। झेंडूचे रोप 2 ते 2.5 फूट उंचीचे असते। प्रत्येक रोपावर 10 ते 15 फुलं उमललेली दिसतात। झेंडूच्या शेतात गेले की पिवळा मखमली गालीचा पसरला आहे असा आपल्याला भास होतो। काही फुलं एकेरी पाकळे ची तर काही फुले भरगच्च पाकळ्यांची असतात। म्हणूनच झेंडूला बोलीभाषेत गोंड्याचे फूल या नावाने ओळखले जाते। भारतात कर्नाटक, आंध्र, बंगाल या प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलाची शेती केली जाते। झेंडूची फुले शेतातून बाजारात येईपर्यंत 3-4 दिवस लागतात, तरीही ती कोमजली जात नाहीत। झेंडूचे फूल केवळ देवाच्या पूजेसाठी वापरले जाते असे नाही, तर त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत। ते बऱ्याच गंभीर रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रभावी आहेत। झेंडूच्या फुलामध्ये अँटी फंगल्स, अँटी ॲलर्जिक, अँटी ॲक्सिडेंट गुणधर्म असतात। ते गंभीर रोगाच्या वेदना कमी करण्यास मदत करतात। वयोमानानुसार चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या, त्याप्रमाणेच त्वचेचे रोग, दाग, खाज, नायटा यावर सुद्धा फुलांची आणि पानांची पेस्ट करून लावली तर 4-5 दिवसात सगळे हे डाग निघून जातात। झेंडूच्या फुलांचा चहा करून पिला तर ताप थंडी कमी होते। किडनी स्टोनचा त्रास होत असेल तर झेंडूच्या फुलांच्या पाकळ्याचा काढा बनवून सकाळ संध्याकाळ 2 वेळा पिल्यास 8 दिवसात स्टोन विरघळून पडून जातात। वरील उपाय आयुर्वेदिक डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावेत। झेंडूंची फुले सुकली तरी त्यांच्या पाकळ्यांचा रंग टिकून राहतो, त्यापासून नैसर्गिक रंग बनवले जातात। कोणत्याही हवामानामध्ये झेंडूची रोपे चांगली जोपासतात। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमच्या एका लाईकमुळे मला नवीन नवीन व्हिडिओ करण्यास खूप आनंद होतो।